आपलं माणसं सोडून वेळेस जातात त्या गोष्टीच्या वेदना होत असतात त्रास होत असतो अनेक वर्ष सोबत काम केलेले असतं मग गेल्यानंतर साहजिक माणूस म्हणून व्यक्ती म्हणून ह्या गोष्टीच्या वेदना निश्चित झालेल्या आहेत आम्ही एवढे वर्ष काम केलो आहे पंधरा वर्ष झालं जवळपास आमदार आहेत मंत्री राहिलो सगळ्या गोष्टी झाल्या आमच्यामध्ये कधीच नम्रतेनेच आम्ही सर्वांना बोल निवडणुका असतात राजकारण असतात ते राजकारण आणि निवडणुका ज्याच्या त्याच्या जागेवर असतात पण अशी भाषा ही लातूरच्या संस्कृतीला आपल्या ह्याला शोभणारी नाही आहे निश्चित हे काय एक व्यक्ती कुणाला असं खदेड देंगे हे करणं हे असं असतं असं कधी नसतं किती मोठी व्यक्ती जरी असेल ही जनता असते जनता जनार्दन असते त्यांना माहीत असते की काय चालले काय नाही आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे ठीक आहे हेच म्हणजे असं काही हे विषय मला असं वाटतं की विशेष काही नाही आहे त्याच्यात नाना ही त्या ठिकाणी काही वक्तव्य केलेले आहेत आपण त्या प्रेस पाहिले असेल काय सांगाल त्याच्याबद्दल नाही नाना पटोलेंनी असं म्हटलंय की आ, एक हा एक हाती सत्ता आम्ही लातूरमध्ये त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची आणू महाराष्ट्रात आणि देशामध्ये सोबळावर काँग्रेस पक्ष उभा करू माझं नाना पटोलेंना म्हणणं आहे की आ, तुम्ही सर्वात पहिलं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करा आधी तुम्ही देशाचं बोलतात ना माझं नाना पटवलेलं छोटंसं आव्हान आहे मी ग्रामीण भागातला एका खेड्यातला कार्यकर्ता आहे नानांनी देशामध्ये सोबळावर निवडणूक लढायचं स्वप्न सोडून द्या महाराष्ट्राचं सोडून द्या किमान लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाने सोबळावर निवडणूक लढावी एवढंच माझं त्यांना म्हणणं आहे ओबीसी आरक्षणाबद्दल काय महाविकास आघाडी सरकारचा नालायकपणा त्यांना मूळ त्यांची नियतच ओबीसी समाजाला आरक्षण द्यायची नाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही जे मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारने दिलं होतं ते टिकू शकले नाहीत ओबीसी ओबीसी समाजाला असणारं आरक्षण ह्या सरकारने घालवलं आहे म्हणजे जे दिलं होतं ते टिकवलं नाही जे होतं तेही घालवलं आहे असं महाविकास आघाडी सरकार त्याची सर्व जबाबदारी ठाकरे सरकार सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका